गोविंद आपण या सगळ्याकडे लक्ष ठेवून असूच नेमके कल कोणाच्या बाजूने आहेत, कधी पहिला कल येतोय, या सगळ्या संदर्भातले अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत राहायचेत, कारण आपल्या प्रेक्षकांना तसं अपडेट करायचंय आपल्याला सर्वात आधी. आता आपण थेट जाऊयात पुण्यामध्ये दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातून. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत आहेत. लक्ष्मण, पुणे तिथे काय उणे म्हटलं जातं त्याचा प्रत्यय अगदी काल परवापासून आलाय, याचं कारण म्हणजे पुणेकर एवढे कॉन्फिडंट आहेत की आपल्या उमेदवाराचे बॅनर सुद्धा त्यांनी विजयी म्हणून घोषित करून लावून टाकलेले आहेत आणि अगदी निकालाची सुद्धा त्यांनी वाट पाहिलेली नाही आहे, त्यामुळे इतके कॉन्फिडंट आहेत पुणेकर. तुमचं काय एकूणच मत दिसतंय तुम्ही पुण्यामध्ये आल्यानंतर जे काही आढावा घेतला असेल त्यावरून? लक्ष्मण आवाज येतोय? गणपती मंदिरामध्ये आरती सुरू आहे आणि तिथे आमचे प्रतिनिधी आहेत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात. लक्ष्मण बोलू शकता? श्वेता, खरंतर आता दगडूशेठ गणपतीची आरती या ठिकाणी सुरू झालेली आहे. यशांमध्ये आपण बघू शकतो गणपतीची विधिवत जी आरती आहे पूजा आहे तिला सुरुवात झालेली आहे. हेमंत रासने जे या ठिकाणचे उमेदवार आहेत ते या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये दाखल होणार आहे. तत्पूर्वी अशा स्वरूपाची पूजा या ठिकाणी केली जाते. खरं तर या मंदिरामधल्या पुजाऱ्यांकडून जी माहिती देत आली त्या माहितीनुसार हेमंत रासने दररोज या मंदिरात येत असतात, त्या ठिकाणी नतमस्तक होत असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून कचऱ्याची जी पोट निवडणूक रंगलेली आहे आणि असलेल्या वेगवेगळ्या मंदिरांना देखील आहे आणि या मंदिरामध्ये नतमस्तक झाल्यानंतर आपला विजय निश्चित असतो अशा प्रकारची भावना या सगळ्या उमेदवारांची आहे. आणि म्हणून हे सगळे उमेदवार पुढच्या काही वेळामध्ये या दगडूशेठ गणपती मंदिराच्या आवारामध्ये या ठिकाणी दाखल होतील. आता या ठिकाणी आरती सुरू आहे आणि ही आरती झाल्यानंतर या ठिकाणी हे सगळे उमेदवार जे आहे ते नतमस्तक होण्यासाठी या ठिकाणी येतील. एकूण जर आपण बघितलं तर पक्षाची पोट निवडणूक जी आहे ती वेगवेगळ्या हाय होटेल चॅनलनी रंगली होती. पॉलिटिकल हाय होटेल बरं. लक्ष्मण, ही आरती संपल्यानंतर आपण बोलूयातच, मात्र धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी. हे तुम्ही तीनही आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, ते आमच्या सोबतच राहा, कारण क्षणाक्षणाचे प्रत्येक अपडेट आपल्याला घ्यायचे आहेत. भाजपचे जे कसब्यातले उमेदवार आहेत हेमंत रासने, ते आता थोड्याच वेळात दगडूशेठच्या दर्शनासाठी येणार आहेत. आता कसबा विधानसभेच्या या निवडणुकीचा निकाल आज लागतोय, त्यामुळे रवींद्र धनगेकर जे काँग्रेसचे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांचे कार्यकर्ते हे मतमोजणीच्या ठिकाणी चालले आहेत आणि त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुमित सोनावणे यांनी. निवडणुकीच्या काळामध्ये आज निकाल होणार आहे आणि निकालासाठी कार्यकर्ते देखील तत्पर झालेले आहेत. मतमोजणीच्या ठिकाणी हे कार्यकर्ते जाणार आहेत. आपल्यासोबत धंगेकरांचे भाव आहेत. काय उत्साह आहे तुमचा दादा, काय उत्साह आहे तुम्हाला आज धंगेकर विजय होणार आहेत? हो, नक्कीच होणार आहे, कारण जनतेचं कौल आमच्या बाजूने आहे, जनमत आमच्या बाजूने आहे. किती त्यांनी काही पैशाचा हे केला, विश्वास केला, तरी त्याला जनता भुरळ घालणार नाही. विजय हा आमचा नक्कीच आहे. सकाळ सकाळ तुम्ही उत्साहीपणे आलेला आहात, आज दिवसच विजयाच्या येणार आहे? विजय 100% विजयाने येणार आहे आम्ही. बरं. आणि तिथं गुलाल बिलाल सगळं घेऊन आलो, तयारीमध्ये आलो आम्ही. बरं. आणि भाऊला नक्की विजय होईल असं. विजय होण्याच्या आधीच तुम्ही बॅनर देखील आपल्याकडून लावण्यात आले होते, नेमकं त्या संदर्भामध्ये नेमकं काय सांगाल? तेवढा आम्हाला आत्मविश्वास आहे. मागील महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये अशीच सेम हीच इलेक्शन, अशीच पद्धतीने निवडणूक झाली होती, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती. त्यावेळेला जनशक्ती जिंकली, धनशक्ती हारली, त्याचीच पुनरावृत्ती आज होणार आहे. सत्याचा विजय हा कायम राहणार आहे. आम्ही सत्याने जे काम करतो त्याचा विजय हा आमचा नक्कीच असेल, हे आम्हाला खात्री. विजय आमचाच आहे अशा प्रकारचं या ठिकाणी धंगेकरांचे भाऊ यांनी विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे आता काही तासांमध्ये हा निकाल लागणार आहे. कॅमेरा पर्सन दीपक सोने सह सुमित सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे.